गृहमंत्री ज्ञानेंद्र व भाजप मुख्य सचिव सी टी रवी यांच्यावर गुन्हे दाखल करा. काँग्रेसतर्फे मागणी, शहर पोलिसांना निवेदन. मंगळूर येथे घडलेल्या घटनेवरून खरी माहिती न घेताच राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र व भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव सी टी रवी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे समाजातील शांतता भंग पावली आहे. शिवाय जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. दोघांचे वक्तव्य निंदनीय असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. चिकोडी जिल्हा काँग्रेस, निपाणी व बेडकी हाळबाग काँग्रेसतर्फे माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार सुभाष जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्ल होसूर यांना देण्यात आले. त्यावेळी चिंगळे बोलत होते. निवेदनातील माहिती अशी, मंगळूर येथे चंद्र नामक व्यक्तीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता, पण गृहमंत्र्यांनी खरी माहिती न देता मुलाखतीमधील माहितीद्वारे खून झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जाती धर्म आणि समाजामधील शांतता भंग पावली आहे. त्यामुळे अशांती निर्माण करणाऱ्या या मंत्र्यांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्ल होसूर यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी निप्पाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकी हाळबाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, विजय शेटके, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, शेरू बडेघर, संजय पावले, रोहन सावळे, राजेंद्र चव्हाण, निकू पाटील, माजी सभापती किरण कोकरे, विश्वास पाटील, राजेंद्र चव्हाण, राजन चिकोडे, अरुण आवळेकर, सचिन पोवार, अनिस मुल्ला, युवराज पोळ, संजय पाटील, बाळासाहेब कमते, झुंजार दबडे, काशिमनाथ पठाण आदींची उपस्थिती होती. बेंगलोर या ठिकाणी जे जे नगर पोलीस ठाण्याच्या येणाऱ्या दोन मोटरसायकल स्वारांचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये चंद्र नावाच्या ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या ऍक्सिडेंटमध्ये राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी खरी माहिती न घेता की माध्यमाला म्हणजे टी व्हीला त्यांनी मुलाखत दिली की या मुलाचं केवळ त्याला उर्दू येत नाही म्हणून आणि त्याला कन्नडच येतंय म्हणून त्याचं मर्डर करण्यात आलेलं आहे आणि तो मुलगा दलित आहे. म्हणजे दलितामध्ये आणि मुस्लिमामध्ये तेढ निर्माण होण्याच्या उद्देशानं राज्यातली शांतता भंग व्हावी आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं व्हावीत आणि संपूर्ण राज्यभर अशांतता फैलावी अशा प्रकारचं वक्तव्य गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मग माहिती घेतलेली आहे. माहिती न घेता एक जबाबदार व्यक्तीनं अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत खंडनीय आणि निंदनीय आहे. आणि त्याला पूरक धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, भाषिक भावना दुखावल्या गेल्या आणि जी घटना घडलीच नाही ते घटना घडले असं या अरग ज्ञानेंद्रांनी गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य करणाऱ्या या गृहमंत्र्यांचं आणि त्यांना पुष्टी म्हणून बीजेपीच्या राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी सी टी रवी यांनी हे सत्य आहे म्हणजे अरग ज्ञानेंद्रांनी गृहमंत्र्यांनी खोटी बातमी दिली तर ते सत्य आहे म्हणून सी टी रवीनं सांगितलं. त्यामुळं जनसामान्यामध्ये देशामध्ये राज्यामध्ये जी शांतता आहे ती भंग पावलेली आहे आणि अशा प्रकारचं कृत्य हे अत्यंत खंडनीय आहे आणि त्याच्यावरती भारतीय पेनल कोड ऍक्ट प्रमाणे या दोघांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी निप्पाणी आणि बेडकाई ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं, जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय काकासाहेब पाटील, आदरणीय वीरकुमार पाटील साहेब, आदरणीय सुभाष जोशी सर, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी नगराध्यक्ष आणि आपल्या नगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते विलास गाडीवड्डर, सर्व आजी माजी नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी सर्वांच्या वतीनं अरग ज्ञानेंद्र आणि सी टी रवी यांच्यावर मुकदमा दाखल करावा अशा प्रकारचं हे निवेदन नसून हे कंप्लेंट आहे. कंप्लेंट दाखल करून घ्यावं म्हणून मी आदरणीय PSI कृष्णवेणी यांना विनंती करतो आणि आमच्या नेत्यांच्या हस्ते हे त्यांना कंप्लेंट करतो.